अहमदनगर का नामकरण छत्रपति संभाजी महाराज के नाम पर किया जाना काफी लोगों का सपना था, तो कई नेताओं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से इस फैसले पर नाराजगी भी जताई, जिसका असर अभी तक संभाजी नगर जिले में चल रहा है। धार्मिक संघर्ष के रूप में यहां पर ये हिंसा दिखाई दे रही है। कोल्हापुर में कुछ लोगों ने आपत्तिजनक स्टेटस रखा था, साथ ही साथ दो दिन पहले संभाजी नगर में औरंगजेब के फोटो सिंदल में दिखाए गए, जिस पर राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष शरद पवार ने धार्मिक कलह निर्माण करने का आरोप भाजपा शिंदे गुट प्रणीत सरकार पर लगाया, जिस पर स्पष्टीकरण देते हुए भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि यदि दो दिन पहले शरद पवार ट्वीट नहीं करते तो यहाँ घटनाएं नहीं घटती। खरंतर हसन मुस्लिम साहेबाला माझी विनंती आहे की तुम्ही जर त्यांनी इतिहास काढून बघितला पाहिजे, जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सरकारच्या बाहेर गेलं तेव्हा तेव्हा त्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या घटनेला प्रोत्साहन दिलं। परवा शरद पवार साहेबांनी जर ट्विट नसतं केलं की मुस्लिम आणि ख्रिश्चन या राज्यात सुरक्षित नाही तर संभाजीनगरची घटना नसती घडली। जर बंटी पाटील यांनी कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी जे स्टेटमेंट केलं, कोल्हापूरमध्ये जे बोलले चिथावणी कोर, त्यानंतर कोल्हापूरची घटना घडली। आता मला हे म्हणायचं आहे की तुम्ही जेव्हा विरोधी पक्षात जाता तेव्हा तुम्हाला OBC आठवतात, तुम्हाला ख्रिश्चन आठवतात, तुम्हाला मुस्लिम आठवतात, तुम्हाला मराठा समाज आठवतो, मग आरक्षण आठवतं, मग धनगर समाज आठवता, सत्तेमध्ये गेल्यावर तुम्हाला व्यापारी दिसतात, सत्तेमध्ये गेल्यावर तुम्हाला उद्योगपती दिसतात, आणि त्यामुळं विरोधी पक्षात गेल्यानंतर आपला पक्ष टिकून ठेवण्याकरता विरोधी पक्षात गेल्यावर मुस्लिम समाज मागासवर्गीय समाज काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने राहील, त्या समाजामध्ये कन्फ्युजन निर्माण करून त्या समाजाला आमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात आहे। परंतु माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये 148 कोटी लोकांना ज्या पद्धतीने मोदीजींनी गरीब कल्याणाच्या योजनापासून या देशाला आत्मनिर्भर करण्यापर्यंत जी कामं केलीत त्यावर मुस्लिम समाज असो मागासवर्गीय समाज असो सर्व समाज आमच्या पाठीशी आहे, आणि 100% आम्ही या ठिकाणी या सर्व समाजाला सोबत घेऊन महाराष्ट्रात पुढे जाऊ। काँग्रेस राष्ट्रवादीनी तयार केलेलं कन्फ्युजन आम्ही जनतेला कन्व्हिन्स करू, समाजाला कन्व्हिन्स करू, आणि पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे 200 आमदार या महाराष्ट्रात निवडून येतील अशी व्यवस्था आम्ही करू।